वैजापूर तालुक्यातील बाभूळ गाव येथे सह्याद्री व्यायाम शाळेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावर या शाळेमुळे अनेक परिसरातील खेड्यापाड्यातील परिसरांनी व्यायाम शाळेची अत्यंत उत्तम व्यवस्था इथे उपलब्ध झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना व नागरिकांना त्याचा फायदा होत आहे. अनेक इक्विपमेंट अनेक साधन सामुग्रीने सुसज्ज अशी शाळा व्यायामशाळा असल्यामुळे अनेक नागरिक व अनेक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. उड्डाण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संदीप भोपळे यांनी बाभुळगाव येथे व्यायामशाळा दिली होती. 10 मार्च 2021 रोजी या शाळेचे उद्घाटन झाले होते व गावातील तरुणांना या शाळेचा खरोखर अत्यंत चांगला लाभ मिळत आहे व अनेक तरुण त्याचा खरोखर स्वतःच्या प्रगतीसाठी फायदा करून घेत आहेत. पहिल्या वर्धापन दिनानिमित्त 51 विद्यार्थ्यांना दप्तर स्कूल बॅग वाटपचे सुद्धा करण्यात आले व रक्तदान शिबिर वृक्षारोपण तसेच पान पोही पक्ष्यांना पाणी व खाद्य असे अनेक उपक्रम सह्याद्री क्रीडा मंडळ व सह्याद्री व्यायामशाळा बाभुळगाव यांच्या वतीने राबवण्यात आले व खरोखर नागरिकांना उपयुक्त अशा अनेक योजना या संस्थेतर्फे राबवण्यात येत. नमस्कार, माझं नाव विशाल शिंदे, मी या जिमचा सहसचिव आहे आणि आम्ही या जिमचा फायदा भरपूर घेतो. आमचे गावकरी घेतात, प्लस आमच्या गावातले आजूबाजूचे जे खेडेपाडे त्याच्यात सुद्धा सगळे पोर आपल्या जिमचा भरपूर फायदा घेतात. आमच्या जिमला आता 1 वर्ष झालेलं आहे उघडून. आम्ही मागच्या वेळेस आता 10-15 दिवस झाले वर्धापन दिवस केलं त्याचं. त्यावेळेस आम्ही लहान लहान पोरांना पुस्तकांपैकी वाटल्या आणि भरपूर आम्ही काम करतो गावात या जिमच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून. झाडे लावायचं काम करू, पाणपोई उघडतो, प्लस आम्ही असे छोटे मोठे काम करत राहतो. जी आपली जिम जिम सर्वांसाठी काही मुलांसाठी वयोगटामध्ये नाही नाही 17 वर्षाच्या पुढेच आपल्या जितके पण विद्यार्थी आहे आपल्या गावातले किंवा बाहेरचे 17 वर्षाच्या वरती जितके पण पोर आहे ते येऊ शकतात. फक्त आपल्या जिमला फीस आहे. हे सगळ्या सदस्यांनी मिळून आम्ही निश्चित फीस तयार केलेली आहे. 200 रुपये 250 रुपये एंट्री फीस आहे पर मंथ आहे. 200 रुपये मेंटेनन्ससाठी आपण फीस घेतो. आपल्या ही जिम डॉक्टर साहेबांनी दिलेली कल्याणला राहते ते कल्याणला ते आपल्या जवळपासचे जे त्या गावात जास्त संपर्क आहे त्यांचा त्यामुळे त्यांनी आपल्याला ही जिम दिलेली. त्याचा एक टाइम आहे संध्याकाळचा एक टाइम आहे. सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत. माझं नाव सोनू पवार. मुलांनी चांगल्या प्रकारे जिम सुरू केलेली आहे. खूप साऱ्या अडचणी आलेल्या होत्या तरी बी त्या मुलांनी त्यांची हार न मानता ही जिम सुरू केलेली आहे. सकाळी जिम सुरू झाल्यापासून तर 7 वाजेपासून 6 वाजेपर्यंत जिम सुरू होते आणि कमीत कमी 7, 7.5, 8 वाजेपर्यंत जिम चालते. त्या जिममधली जे ज्यांनी मशिनरी आणलेले आहे ते खूप मी बी बघितल्या खूप चांगल्या प्रकारच्या मशिनरी आणलेल्या आहे आणि कोणत्याही प्रकारचा मुलांना जिम मारताना त्यापासून त्या मशिनरीपासून धोका होणार नाही. त्या पद्धतीने आपले सचिव असो किंवा जिमचे अध्यक्ष असो चांगल्या प्रकारे त्या जिमचं देखरेख करतात आणि उत्कृष्टपणे मुलांना मार्गदर्शन करतात. खूप लांबून लांबून दुरून दुरून गावामधून खेड्यापाड्यातील मुलं येतात जिममध्ये जिम मारण्यासाठी. त्या पद्धतीने त्यांना ते जी काही मदत असेल त्या पद्धतीची मदत त्यांना पुरवतात आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. असंच त्यांचं मार्गदर्शन गावाला आणि आजूबाजूच्या खेड्याला लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांनी असंच या पद्धतीने चांगलं मार्गदर्शन यापुढेही करावे असं मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो. आधार न्यूज साठी संदीप याके बाबळगाव.